तर गाईज आज आपण बघणार आहोत आजींचं जनता कर्फ्यू बद्दलचं मत. तर आजी तुम्हाला काय वाटतं की हा जनता कर्फ्यू काय कशासाठी ठेवलाय? आपल्या संरक्षणासाठी ठेवलाय आणि 7 ते 9 पर्यंत बंद पाळायचंय. असं 4 माणसं एकत्र येऊ नये, हा रोग पसरू नये म्हणून ही दक्षता घ्यायची आहे. तर तसं आम्ही घेतोय. पण त्याच्यामुळे काय होणार तुम्हाला काय वाटतं आजी? आपल्या जवळ रोग येऊ नये म्हणून. अच्छा, पण ते कर्फ्यू आता ठेवलाय त्याच्याने काय साध्य काय होणार आहे? साध्य म्हणजे आमच्या घरातल्या माणसांना किंवा गावातल्या माणसांना त्रास होऊ नये ह्या रोगापासून म्हणून संरक्षण. अच्छा, मग आता मुंबईत वगैरे तर स्ट्रिक्टली फॉलो करतात, पण गावी तुमच्या इथे होतंय का? होतंय. आम्ही असं हरिपाठाला वगैरे एकत्र यायचो, तर आता सगळेजण आम्ही बंद केलंय ते सगळं. 4 लोक एकत्र येऊ नये असं आम्ही दक्षता घेतोय. अच्छा, मोदींनी केलंय हे सगळं चांगलंच केलंय, आमच्यासाठीच केलंय. पण माणसांनी काय केलं पाहिजे? म्हणजे माणसांनी ते पाळलं पाहिजे, एकत्र नाही आलं पाहिजे 4 चौघांनी. मास्क घातलं पाहिजे तोंडाला, रुमाल बांधला पाहिजे फिरताना, अशी दक्षता घेतली पाहिजे. मोदी करतात ते बरोबर आहे, बरोबर करतात ते, मोदी करतात ते. आपल्या गावात रोग येऊ नये किंवा आपल्याला त्रास होऊ नये याच्यासाठी त्या बिचाऱ्याने केलंय ना. अच्छा, तुम्हाला काय वाटतं कोरोना जाईल का आपल्या इथून? आपण दक्षता घेतली तर जाऊ, आमच्या जवळ येऊ शकत नाही. तुम्ही काय कृती केली का त्याच्यासाठी? म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे हे असंच की असा सर्दी खोकला काय आलं तर लगेच जाऊन डॉक्टरकडे तपासणी करणं किंवा काय करणं, असं दक्षता घेतो आम्ही. स्वच्छ हात धुणं. अजून तुम्हाला काय वाटतं मग आजचं जे आहे 12 तासांचं 14 तासांचं त्याच्याने काय होईल का, फरक पडेल का? पडेल ना फरक. आता कोणच आमच्या गावात फिरत नाही, तशी दक्षता घेतली आहे सर्वांनी. तर तुम्हाला काय वाटतं ते 5 वाजता आपल्याला ते टाळ्या वाजवायला सांगितलंय ते कशासाठी आहे, म्हणजे काय होणार आहे त्यांनी? टाळ्या वाजवायच्या म्हणजे आपल्यासाठी जे लोक त्रास घेतात आहे त्यांचे आभार मानण्यासाठी किंवा आपल्यापर्यंत रोग न येण्यासाठी आपल्याला त्या करायचं आहे टाळ्या वाजवायचं. ते करणार आहे का तुम्ही? आम्ही करणार 5 वाजता. अच्छा, तुम्ही अजून कोणाला सांगितलंय का ज्यांना म्हणजे माहिती नव्हतं की असं कोरोना काय आहे, नाही तर कोण असं पाळत नव्हतं? हा, ज्यांना कळत नाही अगदीच अनपट आहे त्यांना आम्ही सांगतो समजून की असं नाही बाबा, असं वागायला पाहिजे आपण, असं करायला दक्षता घ्यायला पाहिजे, असं बऱ्याच लोकांना आम्ही सांगितलंय. मग ते ऐकतात? आज घरीच बसले, ते रानात वगैरे कुठं गेले नाही. अच्छा, घरीच आहेत माणसं. धन्यवाद, तुम्हाला खूपच माहिती दिसते आणि तुम्ही पाहताय. थँक्यू.